नमस्कार, शॉर्टकटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. शॉर्ट फिल्म मेकिंगमध्ये पात्रांच्या निवडीबरोबरच पात्रांची संख्या ही एक गोष्ट फार महत्त्वाची असते. अनेकांचा हा प्रश्न असतो की शॉर्ट फिल्ममध्ये पात्रांची संख्या किती असावी. वास्तविक याला कुठलाही नियम नाही, किती असावी कितीही असू शकते. पण जेवढी पात्रं आपल्याला झेपणार आहेत तेवढीच पात्रं आपल्या शॉर्ट फिल्ममध्ये असावी, हा त्याचा एक छोटासा नियम. म्हणजे माझी फिल्म जर 5 मिनिटाची आहे आणि त्याच्यात जर मी 50 पात्रं घेतली तर प्रत्येक पात्राच्या इंट्रोडक्शनला लागणारा वेळ, प्रेक्षकांच्या मनावर होणारा परिणाम, प्रेक्षकांना ते पात्र समजण्यासाठी लागणारा वेळ, या सगळ्या गोष्टींचं गणित लक्षात घेता तुमची फिल्म ही कुणाविषयी बोलते आहे हेच कळणं अवघड होऊ शकतं. त्यामुळे पात्रांची संख्या ही गोष्ट अत्यंत शहाणपणाने ठरवण्याची गोष्ट आहे कुठल्याही शॉर्ट फिल्ममध्ये. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झाल्यास, पूर्वीच्या काळी आपण लग्नामध्ये जेवायला जायचो तर लोक वाढायला यायचे, कुठला पदार्थ हवा तर विचारायचे, तसं आपण जेवायचो. आता हल्ली बुफे असतो, बुफेमध्ये 1-2 काउंटर असतात, तिथे रांगा लागलेल्या असतात, 1000 खाद्यपदार्थ असतात. अनेकदा आमचं लग्न किती चांगलं आहे हे सांगण्यासाठी मोठा बुफे ठेवण्याची पद्धत असते. मग बरेचदा असं होतं की लोक त्या बुफेच्या रांगेत जातात, ती एक प्लेट घेतात आणि प्रत्येक स्टॉलवरचे सगळे पदार्थ त्या प्लेटमध्ये वाढून घेतात आणि नंतर ते उभरवून खायची सर्कस जी काही करतात त्यामध्ये नेमकं आपण काय खातो आहे आणि नेमके कुठले पदार्थ घेतलेले आहेत हेच समजत नाही. अनेकदा जर तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही एखाद्या छोट्याशा कुठेतरी दूरवर शेतात गेलेला आहात आणि त्या शेतामध्ये फक्त भाजी भाकरी खाल्ली असेल तर ती भाजी भाकरी तुम्हाला जास्त लक्षात राहते एखाद्या खूप मोठ्या श्रीमंत लग्नातल्या जेवणापेक्षा. याचं कारण असं आहे की ते पदार्थ मोजके असतात, त्या पदार्थांची चव तुमच्या जिभेवर रिंगाळते, त्या पदार्थ तुमच्या डोक्यामध्ये जाऊन बसतात. त्यामुळे शहाणे लोक काय करतात आजकाल बुफेमध्ये की एक राऊंड मारून येतात, सगळे पदार्थ नीट बघायचे, मग त्यातला आपल्याला कुठला हवा आहे तेवढे मोजके 2 पदार्थ घ्यायचे आणि खायचे. ही जर गोष्ट तुम्ही केली तर तुम्हाला बफेतलं जेवण चांगलं जातं. मग आता ही गोष्ट बफेतली आहे, तीच गोष्ट आपल्या शॉर्ट फिल्मची आहे. म्हणजे आता तुमच्या शॉर्ट फिल्ममध्ये समजा एक नायक आहे एक नायिका आहे आणि तुम्हाला कोणाची त्या दोघांची गोष्ट सांगायची आहे. मग काय होतं की अचानक असं लक्षात येईल, याला वडील पण पाहिजेत, त्याला आई पण पाहिजे, मग त्याला बहीण पण पाहिजे, मग त्याला आजी पण पाहिजे, मग काय एक भाचा असलाच पाहिजे, 2 मित्र असतीलच. असं करत करत त्या फिल्म मेकरला जेवढे नातेवाईक असतात त्याच्यापेक्षा दुप्पट नातेवाईक त्या शॉर्ट फिल्ममधल्या पात्राला तो देऊन मोकळा होतो आणि मग नंतर त्याचं त्यालाच कळत नाही की हा गुंत सोडवायचा कसा. अनेकदा फिल्म कुणाची आहे, कुणाबद्दल आहे, त्यातला हिरो कोण आहे, नेमकं काय घडतं आहे हे त्या पात्रांच्या भाऊगर्दीत दिसेनासं होतं. त्यामुळे मर्यादित पात्रांची संख्या ठेवली तर आपल्याला नीट गोष्ट सांगता येते. प्रत्येक जिवंत व्यक्तीला असणारे सर्व नातेवाईक तुमच्या शॉर्ट फिल्ममध्ये घेतलेच पाहिजेत असा नियम नाही. एखाद्या नायिकेची गोष्ट आहे, एखाद्या मुलीची समजा गोष्ट असेल तर ती मुलगी त्या मुलीच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगाच्या रेफरन्सनी जेवढे पात्र आवश्यक असतील तेवढेच त्या फिल्ममध्ये घ्या. त्या मुलीला आईवडील असतील, असणारच आहे, ज्या अर्थी ती मुलगी आहे त्या अर्थी कोणीतरी तिला आईवडील असणार. पण त्यांची गरज जर तुमच्या फिल्ममध्ये नसेल, त्यांचा आशयाशी संबंध नसेल तर त्या मुलीचे आईवडील दाखवण्याची आवश्यकता नाही. अनेकदा असं होतं की आपण काही चित्रपट बघतो त्याच्यामध्ये पात्रांची संख्या खूप जास्त असते, पण ते चित्रपटामध्ये याच्यासाठी सहन होऊ शकतं कारण चित्रपटाची लांबी मोठी असते. 1.5-2 तासाची गोष्ट तुम्हाला ते लोक सांगतात आणि त्याच्यामध्ये काही प्लॉट असतात, काही सबप्लॉट्स असतात, मेन ट्रॅक एक असतो, काही सबट्रॅक्स असतात. या सगळ्यामध्ये पात्रांची संख्या वाढू शकते. त्या पात्रांच्या इंट्रोडक्शनला, त्या पात्रांच्या ठहरावाला सिनेमामध्ये वेळ असतो. पण शॉर्ट फिल्मचा जीव छोटा असतो. शॉर्ट फिल्म तुम्हाला 5 मिनिटं, 7 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची असते. मग आता या 8-10 मिनिटात तुम्ही जी गोष्ट सांगणार आहात त्याच्यामध्ये तुमचा एकच ट्रॅक असतो, त्याच्यामध्ये आणखीन इतर पात्र आणि त्यांचं बॅकग्राऊंड हे सांगायला वेळ नसतो आणि मग ते सांगितलं तर ती कथा पसरट होण्याची शक्यता असते, तुमची शॉर्ट फिल्म भरकटू शकते. त्यामुळे त्या पात्रांच्या संख्येवर मर्यादा असणं खूप आवश्यक आहे. दुसरा फायदा असा मर्यादित पात्र असण्याचा, शॉर्ट फिल्मसाठी खूप जास्त मोठे फायनान्सेस उपलब्ध नसतात, खूप प्रोड्युसर त्याच्यामागे नसतात, त्यातनं खूप पैसा मिळतो अशातलाही भाग नाही, काही लोकांना मिळतोही पण सुरुवातीच्या काळात तो मिळत नाही. मग जेव्हा तुम्ही जास्त पात्र घेता मग त्या जास्त पात्रांच्या मागे तुमचे कॉस्च्युम्स आले, तुमचं प्रॉपर्टी आली, तुमचे ॲक्टर्स आले, त्या ॲक्टर्सना मेकअप आला, ह्या सगळ्या गोष्टी वाढायला लागतात, त्यांचा जेवणाखाण्याचा खर्च आला, राहण्याचा खर्च आला. तुम्ही पात्रांची संख्या वाढवली की ओव्हरऑल
शॉर्ट फिल्मचं बजेटही वाढतं. त्यामुळे आपण आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. आपल्याला ज्या पात्राची गोष्ट सांगायची आहे त्या पात्रापुरत्या आणि त्या गोष्टीच्या संबंधित येतील एवढेच इतर पात्र तुमच्या शॉर्ट फिल्ममध्ये राहिले तर ही मर्यादा तुम्ही नीट सांभाळू शकता. तुमची शॉर्ट फिल्म अधिक जास्त फोकस्ड होऊ शकते, अधिक जास्त प्रभावी होऊ शकते आणि ती लोकांपर्यंत अधिक उत्तम पद्धतीने तुम्हाला ती पोचवता येऊ शकते. त्यामुळे मर्यादित पात्रसंख्या हे यशस्वी शॉर्ट फिल्मचं एक अतिशय महत्त्वाचं गमक आहे असं समजा. अर्थात याला कुठलाही नियम नाही, असा अजिबात नियम नाही की 5 मिनिटाच्या शॉर्ट फिल्ममध्ये 2 कॅरेक्टर असले पाहिजेत. तुम्ही कितीही घेऊ शकता, तुमची सोय बघा, आशयाशी प्रामाणिक राहा आणि मगच पात्रांच्या संख्येवर मर्यादा ठेवा. बघत राहा शॉर्टकट.